जनतेचं कल्याण करायचं. आता एकांचं कल्याण, एक कल्याण तर फाशी घ्यायचं कल्याणी. काय अडचण काय? अहो दुधाला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही, भाजीला बाजार नाही, आणि एकांचं कल्याण चाललं. आता हे फाशीचं कल्याण चाललं भाऊ. 10 वर्ष होतील नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. हा काय त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात? काय नाही काय नाही, समाधानी कायच काय नाखुश असल्याचं कारण काय? नाही नाही याच काही कारण नाही, पण समाधानी नाही. शेतकरी आज आमला माती ती कांद्याला बाजार उठायचे टाइम झाले, निर्यात बंद झाले. कांद्याला खर्च एक एक एकरला 2-2, 3-3 लाख रुपये खर्च येतोय. ग्राहकांची पण काळजी घेतली पाहिजे ना. हा खाणाऱ्याची पण काळजी घ्या ना. मग खाणाऱ्यांना आता खाऊन मग काय, शेतकरी जाईन उठून मग काय. कुठलं सरकार चांगलं आहे शेतकऱ्यांच्या बाजूने? तसं काहीच नाही समजे सारखीची. खुर्ची होत पर्यंत मी तुमचाच आहे. खुर्ची हो गेलो समड्यांचा घसारा. शरद पवार, शरद पवार नेता शेतकऱ्यांचा. शेतकऱ्याचा नेता आहेच तो. त्याच्या पवारांनी तसं पाहिलं तर पवाराच्या राज्यामध्ये निदान शेतकरी जिवंत जरी ठेवत होता, बाजारभाव शेतींना देत होता, त्याच्यामुळे शेतकरी उड्या मारित होतो. आज शेतकऱ्याचे कंबाड मोडून टाकलेले.